विधानसभा निवडणुकीत भाजप सोबतच रहा हा आपला सल्ला उद्धव ठाकरे यांनी ऐकला नाही, त्याचं फळ त्यांना मिळालं अशा शब्दात शिवसेना भाजप या एकेकाच्या युतीचे शिल्पकार असलेल्या लालकृष्ण अडवाणींनी टीका केली आहे. स्वतंत्र निवडणूक न लढण्याचा सल्ला आपण उद्धव यांना दिला होता, पण तो त्यांनी धुडकावला. बिहारमध्ये एका शाळेच्या उद्घाटनासाठी लालकृष्ण अडवाणी आले होते, तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र युती हेलकावे खात असताना उद्धव ठाकरेंनी अडवाणींना फोन केला होता. युतीचं भवितव्य ठीक दिसत नसल्याची कल्पनाही त्यांनी दिली होती. युती तोडण्याचं काम कोणाकडून झालंय हे देश जाणतो, अडवाणींना त्याची माहिती नसेल, तर दिल्लीत गेल्यावर त्याची माहिती देऊ असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. युती जेव्हा हेलकावे खात होती तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांना फोन करून ही माहिती दिली की अडवाणी साहेब मला माफ करा, तुम्ही बाळासाहेबांनी एक युती बनवली टिकवली 25 वर्ष, पण त्या युतीचं भविष्य आता काही नीट दिसत नाही आहे. ही युती यापुढे जर टिकवता टिकली नाही तर आम्हाला माफ करा. इतकं मनाचं औदार्य मोठेपणा उद्धवजींनी दाखवला आणि शेवटी ही युती तोडण्याचं काम कोणाकडून झालं हे देश जाणतो. शिवसेनेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निर्माण केलेली युती कधीच तोडली नाही, तोडायचीही नव्हती. तसं असतं तर शिवसेनेनं आपल्या इतक्या जागा कमी केल्या नसत्या. बहुतेक अडवाणी साहेबांना जर ही माहिती त्यांच्या पक्षाकडनं मिळाली नसेल तर आम्ही जेव्हा दिल्लीत जाऊ तेव्हा अडवाणी साहेबांना आम्ही संपूर्ण माहिती त्यांच्यासमोर ठेवू. आम्हाला अजूनही त्यांच्याविषयी पूर्ण आदर आणि प्रेम आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.